स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस संबंधात अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आणलेली आहे तर मित्रांनो महत्त्वाची माहिती असे की आरोग्य विभागाची संपूर्ण सिलेक्शन प्रक्रिया प्रकारे असणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या वेळेमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत मग विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत तुम्हाला जॉईनिंग मिळत नाही तोपर्यंत संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता जर बघितलं तर तुमची या ठिकाणी निवड अश कशाप्रकारे होणार आहे हे तुम्हाला मित्रांनो अगोदर समजून घेणं महत्त्वाचं आहे आता जर तुम्ही बघितलं असेल तुमचा जाय रिझल्ट जाहीर झालेलं आहे पण रिझल्ट जाहीर झालेलं आहे त्यामध्ये मित्रांनो सर्वांचा रिझल्ट त्या ठिकाणी डिक्लेअर झालं आहे मग तुम्हाला कसं कळणार की तुमचं त्या ठिकाणी नाव आलेलं आहे का तुमची निवड झालेली आहे का तुम्हाला पुढची प्रोसेस काय असणार तुम्हाला जायचं आहे की नाही जायचं संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आजच्या मिळणार आहे कारण खूप सारे विद्यार्थी वारंवार प्रश्नसुद्धा विचारतो की सर सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे सर तुमची सर आमची निवड कशी होणार आहे आम्हाला या ठिकाणी जायचं की नाही जायचं आमची जॉईनिंग मिळणार की नाही मिळणार सविस्तर तुमचे जे काही प्रश्न असतील त्या सर्वांची उत्तर आजच्या मिळणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचं आहे पण त्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल लायकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल मिळता येईल आणि तुमच्याकडून आरोग्य वर्गवरती दोन हजार एकवीस संबंधात कोणती नेऊ अपडेट मिसणार नाही आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जी बाजूला बेल लायकन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले टेलिग्राम चॅनलची लिंक दिले त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी मी तुम्हाला आरोग्य भरती संबंधात जी काही नवीन अपडेट येत असते ती तुम्हाला त्या ठिकाणी मी सर्वात अगोदर प्रोव्हाइड करत असतो तर खूप सारे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले आहेत तुम्ही जॉईन होऊ शकता तुम्हाला फक्त डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करायचं आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे जे विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड करणार आहोत त्या विद्यार्थ्यांनी त्या लिंकवरती क्लिक करून जॉईन व्हायचंय म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्यावरून कोणती न्यू अपडेट मिसणार नाही आहे तर तुम्ही दररोज नवीन लिंक पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता आता बघा मित्रांनो सर्वात अगोदर हो तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की तुमचा जो रिझल्ट जारी झालेला जार जार आहे तर तुमचा मित्रांनो तो, तो रिझल्ट अंतिम रिझल्ट या ठिकाणी नाही आहे तुम्ही म्हणाल तसाल की सर फायनल रिझल्ट जारी झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो जो तुमचा अगोदर अठ्ठेचाळीस पंधरा रिझल्ट जाईल झाले होता त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन केले ऑब्जेक्शन केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या त्या ठिकाणी फायनल रिझल्ट डिक्लेअर होणार होता पण हा जो रिजल्ट लागलेला आहे तर या रिजल्ट मित्रांनो तुमचा अंतिम रिझल्ट या ठिकाणी नाही आहे आता मित्रांनो बघा तुमचा अंतिम रिजल्ट अजून बाकी आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्यामध्ये बघितलं तुमचं अंतिम रिजल्ट कशा प्रकारे असणार आहे फायनल रिझल्ट कसं असणार आहे तर मित्रांनो तुमचा जो फायनल रिझल्ट असणार आहे अंतिम रिजल्ट तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तुमची मार्क्स त्या ठिकाणी दिले जातात नंतर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन झाले की त्या त्या ठिकाणी तुम्हाला कळवलं जाईल तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी जायचं की नाही जायचं त्या ठिकाणी समजून जाईल आता कशाप्रकारे आता एक्झाम्पलसाठी मित्रांनो जर तुम्हाला त्या ठिकाणी या ठिकाणी बघा मित्रांनो जर एक्झाम्पलसाठी तुम्हाला एकशे मित्रांनो बघा या ठिकाणी जर बघितलं तर एकशे अठ्ठेचाळीस तुम्हाला मार्क्स मिळाले आणि कट ऑफ जर मित्रांनो एकशे बेचाळीसचा लागलाय तर यावेळेस या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे असं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे याचा अर्थ असं मित्रांनो की तुमचं त्या ठिकाणी कट ऑफ सुद्धा त्या ठिकाणी डिक्लेअर होतो कॅटेगरी वाईज जिल्हा वाईज तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता की तुमची जिल्हा वाईज सिलेक्शन झालं आहे का नाही तुमचं निवड यादीमध्ये नाव आलं आहे का नाही अशा प्रकारे ठिकाणी तुमचा अंतिम रिझल्ट असतो ठीक आहे अंतिम रिझल्ट आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला एक काम करायचं आहे अंतिम रिझल्ट आल्याच्यानंतर तुमचं त्या ठिकाणी नाव असेल तर त्याच विद्यार्थी त्या ठिकाणी जायचं असतं आणि इतर जे काही विद्यार्थी असते मित्रांनो तर त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जायचं आवश्यकता नसतं म्हणजे त्यांच्या त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाहीये असं तुम्हाला त्या ठिकाणी कळून जाईल म्हणजे मित्रांनो आणखी एक फायनल रिझल्ट या ठिकाणी बाकी अंतिम निवड या ठिकाणी जाहीर व्हायची बाकी आहे ती जाहीर झाल्याच्या नंतर मग मित्रांनो तुम्हाला पुढचं जी काही प्रोसेस आहे त्याच्या तयारी तुम्हाला लागायची आहे आता बघा मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं असेल तर सर्वात महत्त्वाचं तुमचं अंतिम निवड यादी जाहीर झाली त्यामुळे तुमचं जर नावं असेल तर तुम्हाला पुढची प्रोसेस असते ती म्हणजे असते की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवलं जाईल साधारणतः मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जर बघितलं असेल पंधरा ते मित्रांनो वीस दिवसाचा या ठिकाणी कालावधी लागत असतो पण जवळजवळ जर बघितलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सध्याची स्थिती पाहता कोरोनाची स्थिती आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी जवळजवळ एक महिन्याचा सुद्धा कालावधी लागू शकतो पण जर आणखी मित्रांनो भयंकर याच ठिकाणी स्थिती झाली तर तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जी प्रोसेस असेल ती या ठिकाणी मित्रांनो थोडा या ठिकाणी उशीराने सुरू होऊ शकते किंवा मित्रांनो त्या ठिकाणी लवकरच जी काही अपडेट असेल ती तुम्हाला मी कळवणार आहे ठीक आहे कारण कोरोनाची परिस्थिती या ठिकाणी भयंकर वाढली आहे त्यामुळे ते थोडा या ठिकाणी उशीर सुद्धा होऊ शकतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी नंतर मित्रांनो तुमचे त्या ठिकाणी डॉक्युमेंट चेक केले जातील जे डॉक्युमेंट तुमचे असतील ते आता त्यामध्ये सुद्धा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट अचूक असतील त्याच विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन होईल अन्यथा मित्रांनो इतर जे काही विद्यार्थी असेल मग त्यामध्ये सुद्धा मित्रांनो बघा तुम्हाला डॉक्युमेंट जर अपूर्ण असेल तर काही दिवसात जर तुम्हाला त्या ठिकाणी कालावधी सुद्धा मिळू शकतो की इतक्या दिवसामध्ये तुम्ही ते डॉक्युमेंट उपलब्ध करून द्या असं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कालावधी मिळू शकतो जर त्या ठिकाणी तुम्हाला कालावधी मिळला नाही तर त्याच दिवशी तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन जावे लागतात जे तुम्हाला तारीख दिली असेल जे तुम्हाला डेट दिले असेल त्याच दिवशी तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन जावे लागतात एकही डॉक्युमेंट जर नसला तर तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शन होत नाही त्या ठिकाणी तुम्हाला रिजेक्ट केलं जात असतं आणि जे काही नवीन विद्यार्थी असतील त्यांना त्या ठिकाणी सिलेक्ट केलं जात असतात म्हणून आत्तापासूनच तुम्ही तुमचे डॉक्युमेंट या ठिकाणी तयार करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अडचण येणार आहे आता तुम्ही म्हणाल की डॉक्युमेंट कोणकोणते लागतात तर त्या संबंधात सांगायला गे गेलं तर तुम्हाला मी आपल्या चॅनलवरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता त्या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण जे काही डॉक्युमेंट असतात ते संपूर्ण डॉक्युमेंट आहे की कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेससाठी जे तुम्हाला डॉक्युमेंट आवश्यक आहे तेच मी तुम्हाला सांगितले आहे तुम्ही एक वेळेस आपल्या चॅनलला भेट द्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही खाली स्क्रोल करून तो व्हिडिओ बघू शकता त्यामुळे तुम्हाला डिटेल मध्ये मी संपूर्ण डॉक्युमेंट सांगितलेले आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट्स तुमच्याकडे जर असतील तर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं अन्यथा तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार नाहीये म्हणून संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्ही त्या ठिकाणी आतापासूनच रेडी करायला सुरुवात करू शकता जर तुमच्याकडे एकही डॉक्युमेंट नसेल तर सिलेक्शन होणार नाही म्हणून जे डॉक्युमेंट तुमच्याकडे नाहीये तर तुम्ही हो ते आतापासून मित्रांनो मिळवण्याचा प्रयत्न करू शकता ठीक आहे तर तुम्ही तो, तो व्हिडिओ बघू शकता त्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगितलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आता कट ऑफ तुमचं त्या ठिकाणी जाहीर होतो नंतर तुम्हाला सांगितले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल ही संपूर्ण त्या ठिकाणी प्रोसेस असेल आणि नंतर मित्रांनो तुमची त्या ठिकाणी निवड तुमची कशी होती आता बघा तर तुमची निवड मित्रांनो अशा प्रकारे होती तुमची या ठिकाणी अंतिम निवड यादी या ठिकाणी जाहीर होईल त्यामध्ये तुमचं नाव असेल तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स असेल कट ऑफ जाहीर होईल अशा प्रकारे मित्र तुमचं नाव असेल तर तुमची त्या ठिकाणी निवड झाली आहे आता ती निवड मित्रांनो फायनल निवड असणार नाही त्यानंतर तुमची त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंट व्हॅरफिकेशन सुद्धा डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी फेल होऊ शकतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला रिजेक्ट केलं जाऊ शकता ठीक आहे म्हणून मित्रांनो या संपूर्ण गोष्टींची तुम्हाला त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे आणि ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणखी मित्रांनो भर या ठिकाणी जर बघितलं संपूर्ण तुम्हाला जर नॉलेज सांगायला गेलं तर हा व्हिडिओ खूप लांब बनू शकतो पण आपला हाच इथं असतो की तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज देणं आणि जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील काही डाऊट असतील आरोग्य भरती संबंधात किंवा सिलेक्शन प्रोसेस संबंधात तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप नक्की करून पाठवू शकता तुमच्याकडे संपूर्ण डॉक्युमेंट्स आहेत का हे सर्वात अगोदर कमेंट बॉक्समध्ये टाइप करा की सर माझ्याकडे संपूर्ण डॉक्युमेंट्स आहे आता मित्रांनो जर तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट नसेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाइप करून शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांकडे संपूर्ण डॉक्युमेंट्स हे रेडी आहेत का हे सर्वात अगोदर कमेंट बॉक्समध्ये टाईप नक्की करा जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सुद्धा कळेल की किती विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्स हे रेडी आहेत आणि त्यावेळेस या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात ठीक आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमची अडचण तुमचे प्रश्न तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला अजूनही जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले टेलिग्राम चॅनलची लिंक दिले त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी आरोग्य भरती मला संपूर्ण अपडेट देत असतो तर खूप सारे विद्यार्थी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले तुम्ही जॉईन होऊ शकता तुम्हाला फक्त डिस्कशनमध्ये लिंकला क्लिक करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचं आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकता तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढचडूमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद